नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी दिवस अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनी मानसिक आणि शारीरिक अत्याचारांच्या वारंवार शिकार बनत आहेत अशातच माणगाव मधील माध्यमिक विद्यालयाच्या हेवान मुख्याध्यापकानं आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे सिद्धार्थ बाबूराव म्हात्रे असं या मुख्याध्यापकाचं नाव असून तो माध्यमिक विद्यालय माणगाव येथे नोकरीस आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह हो शिगेला पोहोचला असताना सकाळी साडे अकरा ते दुपारी पावणे चारच्या दरम्यान पीडित युवती ही तिच्या घरी असताना आरोपी सिद्धार्थ बाबूराव म्हात्रे वय वर्ष पन्नास राहणार साईनगर माणगाव हा पीडित युवतीच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून युवतीला भेटण्यासाठी गळ घालत होता पीडित युवती तिच्या मैत्रिणीकडे गेली असता आरोपी सिद्धार्थ मैत्रिणीच्या घरासमोरून फेऱ्या तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला तसंच पीडित युवतीनं आरोपीला पाठवलेल्या तिच्या फोटोज गाजराची इमोजी दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं एवढ्यावरच हा हैवान मुख्याध्यापक थांबला नाही तर त्याने तिचा फोटो क्रॉप करून ओठांचा आणि छातीचा फोटो पीडित युवतीला पाठवला त्यावर कमेंट करून मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर आघाव करत आहेत वादळवारा लाईव्ह प्रमोद जाधव माणगाव नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन